विद्यार्थी मित्रों, आज आपण मराठा साम्राज्याच्या काळातील धार्मिक परिस्थितीचा अभ्यास करू। ही धार्मिक परिस्थिती काय होती मराठा काळामध्ये, किंवा रिलीजियस ऍक्टिव्हिटी काय होती, कुठल्या धर्माचा प्रभाव होता, कोणत्या धर्माला लोक अधिक जास्त मानत होते, किंवा कुठले नवीन धार्मिक विचार तिथे अंतर्भूत झाले का, या संदर्भाने आपण माहिती घेणार आहोत। हे जे प्रकरण आहे मराठाकालीन समाज रचना, समाज व्यवस्था आणि धर्म, या संदर्भाने आपण उहापोह करणार आहोत। सगळ्यात पहिले बघायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडाच्या वेळेला मोठ्या प्रमाणात सनातनी धर्माचा प्रभाव होता, ज्याला आपण म्हणू वैदिक ब्राह्मणी धर्म, अशा स्वरूपात त्याला आपण मानू शकतो। आणि मुस्लिम किंवा इस्लामिक धर्म मानणाऱ्या लोकांची इथं आगमन झाल्यानंतर किंवा आक्रमण झाल्यानंतर आपण म्हणू 712 मीर महम्मद कासिम या अरब व्यक्तीनं सिंध प्रांतावरती आक्रमण केलं, आणि त्याच्यापूर्वीही भारतामध्ये व्यापार करण्याच्या उद्देशानं इस्लामिक लोक भारतात आले, आणि त्यांच्यासोबत काही सुफी संतांचंही आगमन भारतामध्ये झालं। म्हणून या सुफी संतांच्या प्रभावातून भारतामध्ये एक धार्मिक घुसळण व्हायला सुरुवात झाली, आणि बराच वर्ग हा इस्लाम धर्माच्या दिशेने प्रेरित झाला आणि तो धर्मांतराच्या संदर्भाने मार्गक्रम करायला लागला। सुफी तत्वज्ञानामध्ये असणारी समता, साधेपणा आणि मानवता याची भुरळ त्याला पडली, आणि साहजिकच मग त्या घुसळणीतून भारतातल्या वैदिक परंपरेमध्ये किंवा सनातनी परंपरेमध्ये सुद्धा भक्ती संप्रदायचा उदय व्हायला सुरुवात झाली। मग सर्वात आधी नाथ संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, वारकरी संप्रदाय असेल, याची निर्मिती किंवा याचा प्रसार व्हायला सुरुवात झाली। दक्षिण भारतामध्ये ही चळवळ सुरुवातीला सुरू झाली आणि तिचं लोण उत्तर भारतापर्यंत पसरलं। मग याच्यामध्ये आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये नंदनार साधू असतील, उत्तर भारतामध्ये संत कबीर असतील, संत गुरु नानक असतील, संत रविदास असतील, आणि महाराष्ट्रामध्ये नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, सावता, चोखामेळा आदी संतांची दीर्घ अशी परंपरा असेल, भागवत धर्माची ही परंपरा असेल जी एकनाथ, संत एकनाथाच्या स्वरूपाने महाराष्ट्रात सुरू होते, विशेषतः मराठवाड्यामध्ये प्रतिष्ठानामध्ये आणि पुणे आळंदीच्या भागामध्ये तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर नामदेवाचा जो वारकरी संप्रदायाची पताका आहे ती पसरली जाते, आणि या पताकेचं प्रसार भारतात सर्वदूर झाल्याचं लक्षात येतं। अनेक देवतावादातून याम परंपरेवरती प्रभाव पडलेला दिसतो इस्लामिक तत्वज्ञानाचा, जो एक देवतावादाचा, आणि म्हणून वारकऱ्यांनी असं वाटतं की विठ्ठल पुंडलिक जो पंढरपूर येथे आहे त्या विठ्ठलाला दैवत मानून, विठ्ठल तसा मूळचा साऊथ इंडियातून ते दक्षिण भारतातून आलेले दैवत आहे, कानडाऊ विठ्ठलू
करुणा करू हे गाणं कदाचित तुम्ही ऐकलं असेल की तिकडनं त्याचा प्रवास झालेला आहे. आणि काही लोक म्हणतात की विठ्ठल हे जे दैवत आहे हे वैष्णव परंपरेतून आलेलं आहे, आणि काही मानतात की हे बौद्ध परंपरेतून सुद्धा आलेलं आहे. एकंदरीत आपण असं पाहतो की भक्ती संप्रदायामध्ये भारतातल्या काही लिबरल विचारधारेचा सुद्धा प्रभाव पडलेला आहे, त्याच्यामध्ये बुद्धिझमचा पडलेला असेल असं इतिहासकारांचं मत आहे. या परंपरेची सुरुवात कशी झाली, ती म्हणजे वारकरी माळकरी आणि भागवत संप्रदाय हा पुंडलिकापासून सुरू होतो. पुंडलिक हा पंढरपूर येथे आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. श्रीकृष्ण पत्नी रुक्मिणी याचा शोध दिंडी वनात व आई वडिलांच्या सेवेत तो घेत होता. त्या सेवेने प्रसंग होऊन पुंडलिकाजवळ येऊन सेवेत खंड पडू नये म्हणून एक वीट उभी त्याने उभे राहण्यास फेकली, आणि त्या भक्तीसाठी श्रीकृष्ण तिथे उभे राहिले व विटेवर उभे राहिले म्हणून तो विठोबा विठ्ठल अशा प्रकारची दंतकथा आख्यायिका सांगण्यात येते वारकरी संप्रदायाच्या वतीनं. आणि मग ते पुढे जाऊन वारकरी संप्रदायाचं ते प्रतीक बनलं. पुंडलिक म्हणजे कमळ, पांडुरंग म्हणजे कमळावरती विराजमान, आणि कमळावरती विराजमान असणारा पुंडलिक हे नाव बुद्धासाठी सुद्धा वापरले जाते मित्र हो. म्हणून या दोन्ही गोष्टीचा आपण इथं विचार करायला पाहिजे. पण पंढरपूरची वारी करणारे म्हणजे वारकरी. समाजातून रूढी परंपरा अंधश्रद्धा याच्यावरती घाव घालणारे म्हणजे सुद्धा वारकरी. म्हणजे तुकाराम महाराजांचे अभंग ज्यावेळेस आपण म्हणतो ऐकतो त्यावेळेस नवसा लेकरे होती तर काय करावे लागे पती, म्हणजे पतीची गरज काय जर नवसानच लेकरं बाळ होत असतील तर. अशा प्रकारचा अंधश्रद्धेवरती कुराडाघात करणारे तुकाराम महाराज म्हणून तीही त्याच्यावर वार करणं म्हणजे वारकरी. आणि जे काही अवघड असं संस्कृत तत्वज्ञान आहे त्याच्या मागे न लागता एक साध्या सोप्या भक्ती मार्गाचा उपयोग करून समाजामध्ये विठ्ठल आणि त्याचं महत्व याचं प्रतिपादन करण्याचं काम या संत मंडळीने केलं. पंढरपूरची वारी ही पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणारा समुदाय एक संघ असतो. आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघी, शुद्ध, एकादशी अशा मुख्य वाऱ्या प्रतिवर्षी नियमाने जे पंढरपूरला जातात अशा मंडळीला वारकरी म्हणलं जातं. वारकऱ्यांचा पंत आहे, एक संप्रदाय आहे, त्या संप्रदायाला वारकरी संप्रदाय, माळकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय असं म्हणलं जातं. बहुधा विठ्ठलाला प्रिय असणारी तुळशीची माळ गळ्यात घालणारी जी लोक असतात आणि एकदा ती गळ्यात घातली तर मांसाहार करायचा नाही, शुद्ध सात्विक जीवन जगायचं अशी जी शपथ घेतात, आपल्या देहावर तुळशीपत्र ठेवून आपले सर्वस्व विठ्ठलाला अर्पण करणारा म्हणजे हा भागवत संप्रदाय आहे. अशा भागवत संप्रदायाची वारकरी संप्रदायाचा कालखंड पुंडलिक ते ज्ञानेश्वर महाराजांपर्यंतचा कालखंड आहे असं मानलं जातं. पंढरपूरच्या वारीची प्रथा सुरू करणारा अज्ञात ज्ञानेश्वर पूर्वी काळात पंढरपूर वारी सुरू करून गेला असं आपण मानतो. ज्ञानदेव व नामदेवाचा काळ आपण बघितलं तर 13व्या शतकातील अखेर व 14व्या शतकाच्या प्रारंभीचा काळ खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. काही लोक म्हणतात की नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, परंतु काही असो, ज्ञानेश्वर असो की नामदेव असो, पण त्यांचा पाया रचला गेला हे मात्र खरे. ज्ञानेश्वरांचे आध्यात्मिक गुरु हे निवृत्तीनाथ होते, ते नाथपंथी होते. नागपंथातून नाथपंथाचा अपभ्रंश झाला असंही काही इतिहासकारांचं मत आहे. नागपंथ म्हणजे नाग लोकांनी सुरू केलेला पंथ, त्यालाच पुढे नाथपंथ असं सुरू झालं. हा पंथ बौद्ध परंपरेशीही आपलं नातं संबंध निर्माण करतो बरं का मित्र हो. परंतु असो, ज्ञानेश्वरांना नाथपंथाची दीक्षा या पंथाचा योगाचा वारसा मिळाला व योग मार्ग व भक्ती मार्गात परिणिती ज्ञानेश्वरांनी नंतर सोप्या भाषेत अमृतानुभव, चांगदेव 65, हरिपाठ, अभंग, भागवत संप्रदाय व मराठी भाषा यांना वैभव तेज प्राप्त होते. संत नामदेवाने भागवत धर्माचे दारे सर्वांसाठी खुली केली व सर्व जाती
संतांतून संतश्रेष्ठ निर्माण करण्याचं काम आपण असं म्हणतो नामदेव महाराजांच्या चळवळीतून झालं. स्वतः नामदेव महाराज हे सिंपी या ओबीसी जातीतून येत होते. नामदेव महाराजांच्या रचना या गुरुग्रंथ साहिबामध्ये अंतर्भूत आहे. जो शीख धर्माचा प्रमुख ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा नामदेव महाराज, रविदास महाराज, संत कबीर आणि गुरु नानक यांच्या शिक्षा आणि यांची वचनं आणि यांचं लिखित काव्य त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले. मित्र म्हणजे नामदेव महाराज महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता आपण बघतो की उत्तर भारतामध्येही त्यांच्या विचाराचा प्रसार झाला. नंतर आपण भानुदास व एकनाथ महाराजांचा काळ येतो, हा 1350 या दरम्यान नामदेव महाराज समाधीस्थ झाले. त्यानंतर 100 वर्षांनी एकनाथांचे पंजोबा म्हणजे भानुदास महाराज यांचा जन्म पैठण येथे झाला व भागवत धर्माला लागलेली ओहोटी सावरण्याचं काम त्यांनी केलं. मंगळवेड्याचे दामाजी पंत हे समकालीन होते त्यांचे. समर्थ व्यक्ती महत्वाचे वारकरी संप्रदायास जोश व उत्साह असा निर्माण त्यांनी केला. भानुदासांचे पंतू संत एकनाथांनी खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचे पुनर्जीवन परत एकदा केलं. 16व्या शतकामध्ये यांनी आपली जन्मभूमी व कर्मभूमी पैठण केली आणि पैठण मधून यांनी आपल्या भागवत संप्रदायाचा प्रचार केला. नाथांचे ग्रंथ एकनाथी भागवत, भागवत रामायण, रुक्मिणी स्वयंवर असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. यामधून त्यांनी अध्यात्माचे सुबोध असे वर्णन केले आहे. भक्ती मार्गाचे महत्व सांगण्यासाठी पांडित्याचा उपयोग व वारकरी संप्रदायाचा झेंडा काशी क्षेत्रात प्राकृत म्हणजे मराठी भाषेत त्यांनी पसरवला असा म्हणतो. मग पैठणच्या संस्कृत पंडिताच्या व ब्राह्मणांची काशी श्रेष्ठाकडे तक्रार व भक्ती मार्ग या संदर्भाने जो प्रचार केला त्यानंतर आपण बघतो की नंतर संत तुकाराम महाराजांचा काळ येतो. तुकाराम महाराजांना जगद्गुरु असं म्हणलं जातं. तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे खरंच अभंग आहे. त्यामध्ये अज्ञात असं ज्ञान आहे, अंधश्रद्धेवरती प्रहार आहे. म्हणजे भागवत संप्रदायाच्या काळात तुकाराम महाराजांचा जन्म देहू येथे झाला. घराण्यात परंपरेचे पंढरीची वारी होती. रसाळ प्रेमळ करून पण सडेतोड वाणीत अभंगाची रचना करण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी खेड्यापाड्यातील अडाणी व अशिक्षित स्त्री पुरुषापर्यंत या प्रतिकूल ज्ञानाचं आणि अंधश्रद्धेच्या विरुद्ध कर्मकांडाच्या विरुद्ध वर्णापेक्षा सदाचार श्रेष्ठ जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध त्यांनी आपला विचार प्रकट केला. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ आहे अधिकार अशा प्रकारची रचना त्यांनी केली. तुकारामानंतर तेवढ्याच उंचीचा व योग्यतेचा संत तुकारामानंतर धुरा निळोबा राय यांनी सांभाळली. अनेक अभंगाची रचना तुकाराम महाराजांनी केली. त्यानंतर त्यांची जी शिष्य होती बहिणाबाई यांनी वारकरी संप्रदायाचा विस्तार केला व संत कृपा झाली. इमारती फळा आली, ज्ञानदेवे घाला पाया, उभारले देवालया, नामातयाची किंकर, तेने रचले आवारा, जनार्दन एकनाथ खांब दिला, भागवत तुका झालेसे कळस, भजन करा सावकाश. म्हणजे तुका महाराज हे कळस झाले. बाहेनी खडक विना ध्वजा, निरोपण केले बोजा, भक्ती प्रवाहाचा प्रभाव राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रात खूप उंच पद्धतीने पडला मित्र हो. आणि वारकर संप्रदाय तत्वज्ञान धार्मिक संप्रदाय केवळ भावनेवर टिकत नाही तर शाश्वत नैतिक मूल्याधिष्ठ वैचारिकतेची पाठबळ याला असावं लागतं. तात्विक बळ ज्ञानदेवांनी ज्ञानदेव सर्व संतांनी भक्ती मार्गाचा पुरस्कार करण्याचे व त्याचे मताचे विश्लेषण करण्याचं काम केलं आणि लोकांना या तत्वाकडे आकर्षित केलं. हा विचार शिवकाळामध्ये मराठ्यांच्या काळामध्ये सर्वश्रुत होता. अनेक वारकऱ्यांनी नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सुद्धा सहभागी झाले, त्यांच्या राज्यकारभारात सुद्धा सहभागी झाले असं आपल्याला दिसतं. याच्यामध्ये हिंसा अमान्य होती, परंतु देशसेवेसाठी काही लोकांनी स्वधर्म आणि स्वदेश हित आणि जनतेच्या हितासाठी सैन्याचे व्यवसाय सुद्धा स्वीकारला. स्वधर्म कर्म समता सत्य अहिंसेचा आग्रह नामस्मरण संयम विवेक दया क्षमा शांतीचा पुरस्कार व जातीभेदास थारा दिला.
कमीत कमी वारकऱ्यांच्या चळवळीमध्ये हे असं होतं असं म्हणतात. पण याच्यातनं विवाह संस्थेवरती प्रभाव पडला किंवा अस्पृश्य आणि सवर्ण अशी लग्न झाली असं काही आपल्याला दिसत नाही. पण संत चोखामेळा हा एक अस्पृश्य महार संत मात्र वारकरी संप्रदायामध्ये महत्वाची भूमिका निभावताना आपल्याला दिसतो. तो म्हणतो न कळे ज्ञान न कळे पुराण आम्हा विठोमाईचं नाव हेच एक महत्वाचं नाव आहे अशा प्रकारचं तो म्हणतो. आणि खूप असं श्रेष्ठ तत्वज्ञान आणि काही गोष्टी तो विचारतो. त्याची पत्नी सुद्धा संत झाली आणि नंतर त्याचा बंका मेळा त्याचा मुलगा सुद्धा संत झाला आणि संत चळवळीला त्यांनी हे केलं. धर्म मार्तंडाच्या विरोधात त्यांनी आपलं थोडंसं बंड मात्र पुकारलं आणि यातून तत्पूर्ती का व्हायना ज्ञाने देव नामदेव यांनी बहुजनासाठी ईश्वर प्राप्तीचा मार्ग तेवढा मोकळा केला. धर्माच्या क्षेत्रामध्ये म्हणू आपण किंवा भक्ती मार्गाच्या क्षेत्रामध्ये कमीत कमी समतेचं प्रस्थापन त्यांनी केलं. त्यातून जे धर्मांतर होणार होतं मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता होती किंवा झालं असतं किंवा नसतं झालं पण त्या बाबीला त्यांनी रोखण्याचं काम केलं. तरीही बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण असं दिसतो की सुफी संतांच्याही चळवळीमध्ये किंवा सुफी संतांच्याही भक्ती मार्गामध्ये अनेक लोक सहभागी झाले. अनेक बहुजन समाजातील लोक त्याच्याही उपासना करत होते. आजही आपण बघतो की सुफी संतांच्या मजारीवरती बहुतांशी बराचसा हिंदू समाज जाताना आपल्याला दिसतो. पण अलीकडे ते प्रमाण जरा कमी झाल्यासारखं वाटतं. आता शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण काय होतं तर नंबर एक महाराष्ट्राचे दैवत व नैतिक मूल्याची जोपासना करणे, समान न्याय करण्याचा प्रयत्न करणे, धर्मनिरपेक्षतेचे धोरण आम्ही अंगीकारणे, राज्य सत्तेचा उपयोग धर्मसत्तेसाठी व धर्माच्या प्रसारासाठी केला गेला होता, हिंदू धर्मियांची विटंबना व धार्मिक संस्कृती उद्ध्वस्त केली होती तिला रोखण्याचं काम त्यांनी केलं, जबरदस्तीने धर्मांतर त्यांनी बंद केलं, अन्याय अत्याचार रोखण्याचं काम केलं, प्रतिकूल परिस्थिती स्थापना करण्यासाठी समाजाला जागृत करण्यासाठी मराठी माणसाचं संघटन त्यांनी निर्माण केलं व लोकांमध्ये मराठी मराठा मावळे हा स्वाभिमान जागृत केला. स्वधर्म स्वसंस्कृती स्वराज्य स्वदेश स्वरक्षणासाठी लढण्यासाठी त्यांनी आत्मप्रेरणा जागृत केल्या. म्हणजे बजाजी नाईक निंबाळकर यांनी इस्लाम धर्म स्वीकारला त्यांना परत त्यांनी धर्मांतर करून घेतलं आणि स्वतःच्या मुलीसोबत त्यांचं लग्न लावलं, त्यांच्या घरात ती मुलगी दिली असं आपण म्हणतो. म्हणजे ते उदाहरण आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आणि रायगडाच्या आवारातच त्यांनी आपल्या मुस्लिम सरदारासाठी सैनिकांसाठी मस्जिद बांधली आणि त्यांनी धर्मनिरपेक्षतेचं आपल्यासमोर धडा ठेवला असं आपण म्हणू शकतो. त्यांनी तीर्थस्थळे प्रार्थनास्थळे मस्जिद दर्गे पीर चर्च यांचे रक्षण केले, स्त्रियांना आदरांची वागणूक दिली, साधू संतांना फकीरांना सगळ्यांना पूज्य भावतेने वागवलं, स्वधर्म संस्कृतीचं रक्षण केलं, हिंदू धर्माचे अभिमान बळवून हाती शस्त्र संघर्ष अटळ व मराठी माणूस बरोबर धर्म संरक्षण व हा प्रमुख उद्देश ठेवून त्यांनी हे काम केल्याचं लक्षात येतं. सर्व धर्मसंभावाची भूमिका सुद्धा त्यांनी घेतलेली आहे याची मी उदाहरण आता नुकतंच तुम्हाला सांगितलं. म्हणजे जरी हिंदवी किंवा वारकरी भक्ती संप्रदायाचे पालन करणारे असले तुळजाभवानीचे भक्त असले तरी त्यांनी मात्र मुस्लिम साधू संतांना सुद्धा महत्व दिलं, त्यांना इनामे दिले, कुराणाचं पावित्र्य जपलं, मुस्लिम राज्यकर्त्याकडून शत्रूकडून त्यांना अन्याय अत्याचार होईल असं त्यांनी केलं नाही. पाठवलेल्या हिंदूंना त्यांनी परत जे मुस्लिम झाले होते त्यांना परत हिंदू करून घेतलं हेही काम त्यांनी केल्याचं आपल्या लक्षात येतं. सर्व धर्मातील संतांचा आदर केला, ते स्वतः शिवभक्त होते. अनेक कर्तृत्ववान मुस्लिम व्यक्तींना प्रशासनातली पदं दिली. प्रशासनात हिंदू धर्मातील सर्व जाती धर्मांना प्राधान्य दिलं. महार मांग रामोशी यांना किल्ला प्रशासनात त्यांनी महत्व दिलं. आपण पाहतो बहिर्जी नाईक हा महार व्यक्ती सुद्धा त्यांच्या राज्यामध्ये महत्वाच्या प्रमुख पदावर होता. अनेक ठिकाणी नागनाथ महार हा साताऱ्याचा त्याला पाटीलकी दिली होती. हे असे आपण अनेक उदाहरण पाहतो शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. दौलत खान हा आरमार प्रमुख होता. इब्राहिम खान हा आरमाराच्या प्रमुख पदावर होता. सिद्धी संबूळ सिद्धी मिस्त्री हे आरमाराचे अधिकारी होते. मदारी मेहतर त्यांच्या अंगरक्षकापैकी होता. म्हणजे आपण मुस्लिम असो किंवा तथाकथित त्या काळातली अनुसूचित जातीचे अस्पृश्य लोक असो त्यांना आपल्या जवळ घेऊन त्यांच्या शौर्याचा
त्यांच्या युद्धकलेचा वापर त्यांनी आपल्या प्रशासनात केला असं आपल्याला लक्षात येतं। मित्रो, सिद्धी हिलाल, सिद्धी बहावल, सिद्धी इब्राहिम, सिद्धी अंबर, नूर बेग हे काजी हैदर त्यांचा वकील होता, बघा मुस्लिम वकील होता अफजल खान भेटीच्या वेळेला। आणि आपण बघतो की अफजल खानाचा वकील हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता, तो ब्राह्मण होता, आणि शिवाजी महाराजांचा वकील काजी हैदर हा मुस्लिम होता। मुस्लिम पंडित, फारसी पत्र लेखक हे त्यांच्याकडे होते। आपण असं म्हणतो की शिवाजी महाराजांनी कुठल्याही प्रकारच्या जाती व्यवस्थेला थारा दिला नाही त्यांच्या राज्यामध्ये, म्हणूनच त्यांचं राज्य इतकं मोठं झालं। आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे सगळ्या धर्मातील लोक होते मित्र हो, हे आपल्या लक्षात येतं। आणि हे शिवकाळातील धार्मिक आणि सामाजिक जीवन या विषयावरती आज आपण इथं अभ्यास केला। मित्र हो, मला वाटतं तुमच्या हे सगळं लक्षात येईल। हा व्हिडिओ तुम्ही चांगला बघावा, याला सबस्क्राईब करावं आणि अधिक लोकांपर्यंत हा विषय पोहोचवा की ज्यांना अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी हा उपयोगाचा होईल।